हॅलो, नमस्कार. आज आपण फराळाच्या ताटातली एकदम खुसखुशीत भरपूर पदर लेअर सुटलेली शंकरपाळी बघणार आहोत. करायला एकदम सोपी आहे आणि मोजताना येणार प्रत्येक शंकरपाळीला पदर सुटलेला आहे, म्हणजे लेअर पडलेत. म्हणजे तेवढी ती खुसखुशीत झाली, बघा होठाने सुद्धा खाता येईल एवढी ती खुसखुशीत झालेली आहे. रेसिपी खूप सोपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी दीपाली. रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. ते 1 किलो मैदा घेतला आहे. वाटीचा आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगणार आहे. इथे एक वाटी घेतली तर ह्या वाटीनी बरोबर 6 वाटी मैदा भरतो 1 किलोमध्ये. अशा मापामध्ये तुम्ही कुठली एखादी वाटी घेऊ शकता, म्हणजे परफेक्ट तुम्हाला माप समजेल. तुमच्याकडे किलोचं माप नसेल तरी तुम्ही वाटीने एकदम परफेक्ट खुसखुशी शंकरपाळी बनवू शकता. तर बघा, बरोबर 6 वाटी मैदा इथे भरलेला आहे. वजनी घेणार तर 1 किलो आणि वाटीने घेतला तर 6 वाटी मैदा घ्यायचा आहे. तर आता तो स्वच्छ मी साफ करून घेणार आहे गाळणीने. तोपर्यंत इथे एका पातेल्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी पाणी फुल भरून घेतलेली आहे वाटी, किंवा तुम्ही दूध पण घेऊ शकता. आणि त्याच वाटीने सपाट वाटी साखर जर म्हणाल तर 250 ग्रॅम आहे. आणि असं मेल्ट केलेलं तूप हे 250 ग्रॅम आहे, म्हणजे पावशर आहे. आणि वाटीने म्हणाल तर मेल्ट करून 1 वाटी घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर वाटीने माप केलं तर 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप. आणि वजनी जर म्हणाल तर 250 ग्रॅम साखर आणि 250 ग्रॅम तूप. फक्त आपल्याला हे पाक नाही बनवायचं, साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर मैदा चाळून घेतलेला आहे, त्यामध्ये वेलची पावडर आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि मिश्रण ते कोमट असतानाच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. कोमट असताना मळलं की मग छान मळलं जातं. आणि त्यामध्ये कसं तूप असताना ते लवकर थिजतं आणि मग आपल्याला ती पोळी लाटायला थोडासा अवघड जातं आणि शंकरपाळी करायला पण वेळ लागतो. त्यामुळे कोमट असतानाच हे मिश्रण मळायचं आहे, म्हणजे हाताला सोसवेल या प्रमाणात आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आणि बघा, एवढं प्रमाण परफेक्ट, एवढा मैदा 1 किलो मैद्यासाठी पुरेसं होतं. उरतही नाही आणि कमीही पडत नाही. तुम्ही पाण्याच्या ऐवजी दुधाचाही वापर करू शकता. बघा, मी सर्व मिश्रण टाकून दिलं आहे. आता आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो ना तसं एकदम त्याचा गोळा बनवायचा नाही, फक्त व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे. फक्त असा कोरडा मैदा राहिला नाही पाहिजे, असं फक्त एक जीव करत करत जायचं आहे. बघा, असं फक्त मी मिक्स केलेलं आहे, अजिबात जास्त चोळलेलं वगैरे नाही. असं थोडंसं राहिलं की मी शंकरपाळीला छान पदर सुटता आणि अशी खुसखुशी शंकरपाळी होती. आता मी याचे लगेच पीठ मिक्स झाल्यानंतर असे गोळे चपातीला जेवढा आपल्याला गोळा बनवायचा आहे ना तसे गोळे तयार करून घेणार आहे, म्हणजे आपलं काम सोपं जातं. शंकरपाळी आपण एकटे जरी असलं ना करायला पटपट होती, नंतर काय होतं तूप थिजतं आणि ते थिजल्यानंतर मग गोळे व्यवस्थित होत नाही आणि पोळी पण व्यवस्थित लाटता येत नाही. मग छोटे मोठे तुम्हाला जशी पोळी लाटायची ना तसे सर्व गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे आपलं काम सोपं पडतं आणि वेळही वाचतो. तर बघा, त्यातलाच मी एक गोळा घेतला, भिजत वगैरे ठेवायची काही गरज नाही. मळून झाल्यानंतर तुम्ही लगेच 1-5 मिनिटात करायला घेऊ शकता. आता पीठ नरम असल्यामुळं आपल्याला जरा व्यवस्थित लाटता येते. जास्त तूप जर थिजलं ना ही पोळी अर्धी बाहेरून चिरा पडतात, त्याच्यामुळं आपल्याला ही थोडंसं कोमट असतानाच पोळी लाटायची आहे. जास्त थंड होऊ द्यायचं नाही. तर बघा, जास्त जाडही नाही ठेवायचं आणि खूप पातळ पण करायचे नाही. जाड जर असले ना मध्यम तर मस्त लेअर सुटतं, आणि जास्त पातळ असले ना तर लेअर सुटत नाही. तर बघा, अशी लाटून घेतली. आता कटरच्या साह्याने याचे हे कडा काढून टाकायच्या. जर अशी शंकरपाळी जर केली ना तेलामध्ये टाकलं ते बाजूचा आहे ना त्याचा चुरा होतो आणि मग तेलामध्ये जास्त याचे बारीक कण पडतात, त्याच्यामुळे हे साईडचं काढायचं आणि शंकरपाळी हे कडेचे आणि व्यवस्थित होत नाही. तर बघा, असं चौकोनी आकार करून घ्यायचा. आता तुम्हाला शंकरपाळी त्रिकोणी चौकोनी जशी बनवायची त्या आकारात बनवा, लहान मोठी बनवायची तशी बनवू शकता. तर इथे मी चौकोनीच काप घातलेले आहे, लहान मोठी तुमच्या आवडीनुसार आहे. खूप बारीक पण करू नका आणि खूप मोठी पण करू नका, मध्यम आकारामध्येच ठेवा. तर सर्व शंकरपाळ्या अशा करून घ्यायच्या आणि एखाद्या ताटावर टाकायच्या, न्यूजपेपरवर शक्यतो टाकू नका, कारण त्याची शाई शंकरपाळ्यांना लागू शकते आणि ती शरीरासाठी चांगली नसते. असं ताटावर किंवा परातीमध्ये तुम्ही अशा पसरून टाकायच्या, अजिबात चिटकत नाही. तेल मध्यम तापून घेतले आणि मध्यम गॅसवरच या तळायच्या आहे. अशा झाऱ्याने सोडायच्या, हाताने टाकायला गेलं तर तेल हातावर उडू शकतं. आणि टाकल्याबरोबर लगेच हलवायच्या नाही, 1 मिनिटाने हलवायच्या. त्या अशा वर तरंगायला लागल्या का मग ते हलवायच्या आणि मस्त एकसारखं हलवत मंद गॅसवर अशा बदामी रंगावर तळायच्या. जास्त लाल पण करायच्या नाही. मंद गॅसवर तळल्या ना तर मस्त आतपर्यंत तळल्या जातं आणि असा मस्त गोल्डन रंग येतो. तर बघा, मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या तळून झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असे पदर सुटले आहे त्याला. मध्यम गॅसवर तळल्या ना तर एकदम मस्त असे पदर सुटतं आणि खुसखुशी शंकरपाळी होती. तुम्ही बघू शकता प्रत्येक एकन एक शंकरपाळीला आपल्या लेअर्स पडल्या आहे.
ती दिसते जेवढी खुसखुशीत ना, ती खायला पण तेवढीच खुसखुशीत झालेली आहे. आणि एकदम सोप्या पद्धती सांगितले, नवशिकेसुद्धा आरामात बनू शकतील एवढी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा प्रत्येक शंकरपाळीला लेअर सुटली आहे आपल्या, एकदम मस्त झाली आहे. तर बघा हाताने सुद्धा चुरा होईल इतकी सोपी, इतकी नरम झालेली आहे आपली, नरम म्हणजे खुसखुशीत झाली आपली शंकरपाळी. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी रहा आणि मजेत खात रहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.